आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यानं हार्ट सर्जरी करण्यासाठी मदत मिळावी म्हणून पुण्यातील वैशाली यादव ही चिमुकली मुलगी आणि तिचा काका प्रताप यादव यांनी जंगजंग पछाडलं. मात्र मदत मिळत नसल्यानं वैशालीनं थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून हार्ट सर्जरी करून देण्याची मागणी केली. मोदी यांनी देखील वैशालीच्या पत्राची योग्य वेळी दखल घेतल्यानं वैशालीवर स्थानिक जिल्हा प्रशासनानं रुबी हॉल हॉस्पिटल इथं शस्त्रक्रिया करून तिला नवं जीवन मिळवून दिलं. मात्र वैशाली आणि तिचा काका प्रताप यानं आपला उपचाराचा संघर्ष इथंच थांबवला नाही. त्यांनी आलेल्या अनुभवातून बऱ्याच हार्ट सर्जरीच्या रुग्णांना नवं जीवन मिळवून दिलंय. वडिलांनी जुलकर्णयांची आई नसरीनला तलाक दिल्याने त्याची आई अत्यंत कमी पैशात घरकाम करते. घरी 18 वर्ष दारिद्र्य असल्याने त्याची हार्ट सर्जरी कशी करायची असा प्रश्न आई नसरीनला पडला. मात्र काही दिवसापूर्वी नसरीनने वैशाली हिच्या हार्ट सर्जरी मदतीची बातमी न्यूज चॅनलवर पाहिली. त्यानंतर नसरीनने थेट पुण्यात पोहोचून वैशाली आणि तिच्या काकांकडे सरकारी मदत मिळवून देण्याची मागणी केली. प्रताप यांनी मिळवून दिलेल्या सरकारी मदतीमुळे जुलकर्णयांवर येरवडा येथील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये हार्ट सर्जरी करण्यात आली. हमारी परिस्थिती वैसी नहीं थी, फिर हम नलदुर्ग से प्रताप भैया का नाए, प्रताप भैया ने हमारी मदद की और न्यूज़ में देखे हमें वैशाली को, न्यूज़ में देखने से पता चला. हमें बहुत अच्छा महसूस होता कि ईद के खुशी में हमें तोहफा मिला है हमारे बच्चे का. वैशालीच्या उपचारासाठी मी ज्या अडचणीला तोंड दिलं त्या अडचणी इतर कुणाच्या जीवनात येऊ नये म्हणून मी माझी परिस्थिती नसताना देखील लोकांची मदत करतो आणि इथून पुढे देखील करत राहील असं वैशाली आणि तिचे काका प्रताप यांनी सांगितलंय. म्हणजे माझी परिस्थिती नसताना सुद्धा मला जे झेपेल तशा पद्धतीने मी त्यांना मदत करत असतो. म्हणजे माझी परिस्थिती पण एवढी मोठी नाही आहे, पण मी त्यात पण म्हणजे मी त्यांना झेपेल तशी त्याप्रमाणे मदत करत असतो. आतापर्यंत भरपूर पेशंट रिकवर केलेत मी, त्यांना बरं ऑपरेशन्स केलेत चांगल्या तऱ्हेने, ते पण शासकीय मदतीने केलेले आहेत. शासनाची पण मला मदत असते आणि सगळे पेशंट्स म्हणजे चांगले आता हे येत आहेत, अप्रोच होत आहेत आणि चांगल्या तऱ्हेने त्यांना मी मदत करतो आहे. प्रतिनिधी रोहन गवळी, ब्युरो रिपोर्ट, पुणे मेट्रो, पुणे.